वळूयात पुढच्या बातमीकडे. ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींना आता मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात 50% आता 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर करण्यात आली. आणि आता बातमी पेपरफुटीला चाप लावणारी आहे. पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलंय. शंभूराज देसाईंनी विधेयक मांडलं. या विधेयकात पेपरफुटी करणाऱ्यांविरोधात 3 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 1 कोटींच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. परीक्षेतील तोतयागिरी आणि फसवेगिरीला या कायद्यानं आळा बसण्यास मदत होणार आहे. पेपर लीक विरोधी कायदा 2024 लागू करण्याची अधिसूचना जारी. फसवणूक आणि अनियमितता रोखण्यासाठी निर्णय. उत्तरपत्रिकेत छेडछाड केल्यास 3 वर्षांचा कारावास. पेपर फोडणाऱ्याला 10 लाखांपर्यंत दंड. परीक्षा आयोजित करणाऱ्याला 1 कोटींपर्यंतचा दंड. 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 16 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध विधेयक 2024 मांडण्यास मला आपल्या अनुमतीने सभागृहाची परवानगी मिळावी अशी मी आपणास विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 16 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मागास प्रतिबंध विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी.